खूट म्हणतात. आमच्याकडे गणेश चतुर्थीला खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आलं होतं आणि ते म्हणजे हॅलो नमस्कार, कसे आहात? मी श्वेता परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन UK या आपल्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती UK बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. तर मंडळी, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे यावर्षीही गणेश पूजन होतं आणि छोटीशी पूजा आमची. हे प्लेडोचे गणपती आम्ही घरी बनवले होते. मस्त गणपतीची आरती केली, पूजा केली, मग मस्त बसून गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर मस्त भोजनाचा आनंद घेतला. इथे असं आमचा जेवणाचा मेन्यू तयार आहे. ही मिसळ आहे. इथे पुलाव आहे पनीर आणि कॅश्यूचा. मिसळीसाठीचं साहित्य इथे कांदा, फरसाण, कोथिंबीर, लिंबू सगळं काही आहे. आणि हा दाल तडका आणि थोडासा साधा भात आहे जो या फ्रेममध्ये मी आत्ता ॲड नाही केला, पण असं छोटासा मेन्यू मी तयार केला आहे आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी. मिसळ पाव आणि पनीरची बिर्याणी आणि थोडी रसमलाई असं सगळं जेवण होतं. तर आम्ही मस्त एकत्र बसून जेवलो, गप्पा मारल्या. जेव्हा आपण परदेशात राहत असतो तेव्हा आपलं जे फ्रेंड सर्कल असतं तीच आपली फॅमिली असल्यासारखं असतं. कारण खूट म्हणता जर कोणी गरजेला धावून येणार असेल तर ते फ्रेंड सर्कल असतं. आणि म्हणूनच होम अवे फ्रॉम होम अशा आमच्या फ्रेंड सर्कलसोबत आम्ही गणेश चतुर्थी साजरी केली. आणि तुम्हा सर्वांसाठी सरप्राईज आहे, ते म्हणजे आमच्याकडे गणेश चतुर्थीला खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आलं होतं आणि ते म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे UK मधले प्रसिद्ध डॉक्टर संग्राम पाटील आमच्या घरी आले होते. आणि त्यांनी आपल्या व्ह्युअर्ससाठी 2 मिनिटाचा व्हिडिओ छान रेकॉर्ड केलाय आणि तो मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती आता दाखवतेय. तर आमच्याकडे खास पाहुणे आलेले संग्राम पाटील, तुम्हाला माहिती असतील त्यांच्या युट्यूब चॅनलमुळे. आमच्या व्ह्युअर्ससाठी काही 2 शब्द सांगू शकाल का? हॅलो सगळ्यांना नमस्कार. आणि गणेश चतुर्थी आणि गणरायाचं आगमन महाराष्ट्रात जोरात झालेलं आहे. आमच्याकडे UK मध्ये पण आहे. आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या सुखकर्ता दुःखहर्ताच्या निमित्ताने. सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद येवो, सगळ्यांचं दुःख दूर हो आणि सगळ्यांचं खूप खूप कल्याण हो, मंगल हो, ही अपेक्षा अशा सदिच्छा आम्ही इंग्लंडवरून तुमच्यासाठी पाठवतो. अरे वा, थँक्यू व्हेरी मच संग्राम. तर आता तुमच्यासोबत मी एक क्विक रेसिपी शेअर करणार आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने. ती म्हणजे एअर फ्रायर मधले मोदक. एअर फ्रायर मधले मोदक म्हणजे बेसिकली बेक्ड मोदक. अर्थात असं ऐकल्यानंतर असं वाटतं की हे कसे टेस्ट करत असतील, पण ऑनेस्टली उकडीचे मोदक हे फ्रेश जेव्हा आपल्या समोर येतात केळीच्या पानात तेव्हा ते खूप छान लागतात. पण तळलेले जे मोदक असतात ते थोडे जास्त टिकतात. जर तुमचा गणपती 1.5 दिवसाचा असेल तर तुम्ही त्या दिवशी बनवलेले मोदक दुसऱ्या दिवशी विसर्जनाच्या वेळेस सुद्धा वाटू शकता. तर ते कसे बनवायचे हे मी तुम्हाला पटकन दाखवणार आहे. अर्थात कमीत कमी कॅलरीजमध्ये मोदक खाल्ल्याचा आनंद घेता येत असेल तर व्हाय नॉट. आणि म्हणूनच ही छोटीशी रेसिपी तुमच्यासाठी. इथे एअर फ्रायरमध्ये मी वळलेले मोदक ठेवलेत आणि त्याच्यावर थोडी तुपाची धार सोडली आहे. इथे तुम्ही बघू शकता मी टेम्परेचर आणि वेळ सेट केलेली आहे आणि असे मस्त मोदक तयार झाले, अगदी खरपूस झालेत. मोदकांची चव देखील अगदी ऑथेंटिक लागत होती, अजिबात ते बेक्ड मोदक आहेत असं लागत नव्हतं. हो, तुम्ही सर्वांनी देखील गणेश चतुर्थी छान सुरक्षितपणे सेलिब्रेट केली असेल अशी अपेक्षा करते. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या आणि आता अनंत चतुर्दशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
बाय.